नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुल मलाहू। मार्चमध्ये सर्वत्र लॉकडाऊन लागला। या काळात महानगरातून असंख्य लोक आपल्या मूळ गावी परतलेत। सर्वत्र लॉकडाऊन असताना गावातही काही काम नव्हते, म्हणून फावल्या वेळेचा सदुपयोग करीत लॉकडाऊनमध्ये महानगरातून गावी परतलेल्या वाशिम तालुक्यातील पारडी आसरा येथील तरुणांनी एकत्र येत गावातील तरुणांना पोलीस व सैन्य भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी मैदानाची निर्मिती केली। यामध्ये गावातील विविध सेवेत रुजू असलेले शासकीय व खाजगी कर्मचारी आणि गावाप्रती तळमळ असणाऱ्या असंख्य नागरिकांनी पुढे येत पारडी आसरा या गावाच्या पश्चिमेस मुलांसाठी मैदान निर्माण केलंय। धावण्याचा 400 मीटरचा ट्रॅक, पुलअप, लांब उडी, गोळाफेक आणि कबड्डी अशा शारीरिक चाचण्यांसाठी परिपूर्ण असलेल्या या मैदानावर दररोज शेकडो तरुण सराव करताना दिसत आहेत। दरम्यान शारीरिक चाचणीचा सराव करण्यासाठी पारडी आसरासह परिसरातील इतर गावचे तरुण देखील या मैदानाचा उपयोग घेत आहेत। मैदानाच्या भोवती शेकडो वृक्षांचे रोपण गावातील तरुणांनी केले असून त्याचे संगोपन देखील राखले जात आहे। पाहत रहा वत्सगुल मलाहू, आपली संस्कृती आपला वसा। पात्रा वत्सगुल्मला हिव, आपली संस्कृती आपला वसा। मी केंद्रीय रिझर्व पोलीस मध्ये आहे। त्यांनी मला फोन केला की आपल्या गावामध्ये असं असं ग्राउंड होणार, तर मी म्हणलं काही हरकत नाही, माझ्याकडून जो भी तुम्हाला मदत लागली आहे त्या आर्थिक असू द्या। गावातील कर्मचाऱ्यांनी मिळून लोकसहभागातून त्याच्यामध्ये कर्मचारी आहेत, जसे महाराष्ट्र पोलीसमध्ये आहेत, आमच्या गावातील होमगार्ड पण आहेत आणि बरेचसे काही कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते बी सुद्धा आहेत, त्यांनी बी सहकार्य केलेले आहेत। तर आज रोजी हे ग्राउंड मुलांनी लोकसहभागातून बनवलेलं आहे। या ग्राउंडचा सर्व मुलांनी, सर्व जातीय धर्मातील मुलांनी गावातील या ग्राउंडचा उपयोग घ्यावा। आमच्या गावामध्ये ग्राउंड झालं तेव्हापासून मुलं तर प्रॅक्टिस करत होते। ग्राउंड व्हायच्या आधी आम्हाला थोडं बाहेर वाशिमच्या ठिकाणी जाऊन राहावं लागत होतं, तिथं प्रॅक्टिस करून जे मेचचं खाणार होतं त्याच्यामुळं काय थोडंफार असं म्हटलं हे नव्हतं होत, प्रॅक्टिस फिटनेस नव्हती बनत। आता गावामध्ये ग्राउंड झालंय, ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करून घरचं खाणं पिणं पण चांगलं असते, त्याच्यामुळे प्रॅक्टिस चालू होत आहे। याच्या पूर्वी प्रॅक्टिस कुठे होत होती? याच्या पूर्वी रोडवर प्रॅक्टिस करायचो। आता ग्राउंड जे बनलंय, किती मीटरचा ट्रॅक आहे हा? 400 मीटरचा ट्रॅक। आणि किती मुलं तुम्ही प्रॅक्टिस करता डेली? डेली 10-12 जण। माझ्या सैनिकांचं, आपल्या कार्यरत सैनिकांचं तुम्हाला असं गायडन्स मिळतं का इथं? मिळते, जे इथं सध्या उपस्थित आहेत ते आम्हाला थोडं गायडन्स करतात, फिजिकल वगैरे। कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे मुलं बाहेरून शहरातून सर्व घरी आले, वाचनालयाची व्यवस्था सर्व बंद असल्यामुळं गावामध्ये काही भरती वगैरे निघत नसल्यामुळे गावामध्येच अभ्यास करायचा। आता अनलॉक आल्यामुळं मित्रमंडळ एका जागी आले, आमच्या मनामध्ये असं विचार आला बा आपण वाशिम राहतो, आपले आईबाप गरीब आहेत, खर्च परवडत नाही एवढा, मेस, लायब्ररी, ग्राउंड मारणे येते, तर गावामध्ये आपल्या पडीक जमीन आहे, सरकारी जमीन आहे, त्याच्यामध्ये आपण जर ट्रॅक बनवला। प्रथम आम्ही असा साधारण ट्रॅक बनवायचा विचार केला होता, नंतर पुढे चालत चालत अशा प्रकारचा आम्ही ट्रॅक केला, 400 मीटरचा अतिशय भव्य असा चांगल्या स्वरूपाचा ट्रॅक आम्ही तयार केला आणि बरेचसे माझे मित्रमंडळ तिथे रनिंग मारतात, आसपासच्या गावामधील मित्रमंडळसुद्धा येतात रनिंग मारण्यासाठी। फक्त गावामध्ये जिमची व्यवस्था आहे, गावामध्ये फक्त लायब्ररीची व्यवस्था नाही, साहित्य आहे का पूर्ण? जिम मध्ये अर्ध साहित्य आहे, काही कमी आहे, काही तुटलेलं आहे, त्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे, वाचनालयाची गरज आहे फक्त। वाचनालय कुठे आहे काय असं काही माहितच नाही, कोणालाच माहित नाही। तर उन्हाळ्यामध्ये या ट्रॅकसाठी जी काही मेहनत घेतली, आता ट्रॅक करायचं म्हटल्यावर काय ते जिकरीचं काम नसतं, पाणी आहे, खोदकाम आहे। काय नाव तुझं? अविनाश धाबे। बरं, हे जे काही आउटपुट तू दिलं इथं आपल्या गावासाठी, सगळ्याच मुलाचा वाटा तुझा आहे असं आम्हाला कळलं, कसं वाटतं आता हे मुलं ते प्रॅक्टिस करतायत?
आता तर जरा चांगलंच वाटते ना, कारण की आपण जेवढी मेहनत घेतली. किती शिक्षण झालेलं आहे? माझं डीएड बीए. अच्छा, बीए डीएड झालेलं आहे. इथं तरुण आहे, सुशिक्षित बेरोजगार आहे आणि खरोखर यांना एक तळमळ आहे. बरं, प्रॅक्टिस चालू आहे का मग? हो, जसं सध्या पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू आहे. कोणकोणत्या गावचे मुलं येतात बरं इथे? इथं पिपळगाव, सेलगाव, ब्रह्म्याचे येत आहेत. आजूबाजूचे सर्व खेड्यांची मुलं सध्या येत आहेत. आपण सध्या समजा आता उद्घाटन केलेलं आहे ग्राउंडचं, तर आता जरा जरा येत आहेत. समजा नक्कीच जे काही इथं तुम्ही जमीन आहे याचा एक सकारात्मक उपयोग पाडी येथील मुलं घेत आहेत. जर्नालिस्ट सचिन चुंगारेसह वत्सगुरु मुलायूसाठी पाडी असरा वाशिम.